बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या थाटात पार पडलं। बार्शी इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलन झालं। अध्यक्षस्थानी शरद गोरे हे होते। व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष राजामाने, कवी फुलचंद नाकटिळक, शोभा घुटे, महारुद्र जाधव आदी उपस्थित होते। तत्पूर्वी शनिवारी या संमेलनाचा शुभारंभ अबप जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी निमंत्रक डॉक्टर बी वाय यादव, माजी आमदार धनाजी साठे, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, पद्माकर कुलकर्णी, विलास जगदाळे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सोमेश्वर घाणेगावकर आदी उपस्थित होते। दरम्यान प्रारंभी मंदिरासमोरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली। याचं उद्घाटन अनंत बिडवे यांच्या हस्ते तर ग्रंथ पूजन अबप विलास जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक राहुल जगदाळे निर्मित डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे लघुपटाचं प्रदर्शन करण्यात आलं। दरम्यान शाहीर अमर शेख यांच्या स्मारकाकरता जागा उपलब्ध करून निधी द्यावा, महात्मा बसवेश्वर तत्वज्ञ विद्यापीठ स्थापन करावं, मुंबई विद्यापीठास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं यासह अनेक ठराव मंजूर करण्यात आले। समारोपाप्रसंगी साहित्यिक शरद गोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन धीरज शेळके यांनी केलं।